सरळ कोण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात
180 अंश अगदी त्या पद्धतीने आपण सुद्धा 180 अंशात फिरायला हवं की काय बघतोय काय मी बोलतोय. आणि लक्षात घ्या चेहऱ्यावरचे हावभाव अनेक गोष्टी बोलून जातात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये चेहऱ्याचे हावभाव नव्हते, ते हावभाव असायला पाहिजे. आणि थोडं हला, तुम्ही थोडं बोला आणि या देहबोलीतून कळतोय की तुम्ही त्या कथेमध्ये किती गुंतलेले आहात. मानसी मनस्वी आणि ती ज्या पद्धतीने बोलली, नंतर सानिका बोलली, अनेक विद्यार्थी बोलले, गायत्री बोलली, अनेक विद्यार्थी असे कदाचित त्यांचे नाव घेऊ शकतो नसते, पण ते आल्यानंतर असं बोलत होते की ते त्या कथेमध्ये उतरलेले आहे. तर मी सुद्धा तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. तुमच्या साह्याने तुम्ही तयार आहात. धोनीरामची बायको कधीतरी घालायची. हा बघा घरचा अनुभव इथं हसून हसून चालणार आहे. तर धोनीरामची पत्नी म्हणायची, का हो तुम्ही माझ्याकडे लक्ष दे, तुम्ही मला चांगली साडी नाही, चांगली दागिने नाही, कानाचे नाही, ना रक्त नाही, हे चांगलं नाही माझ्यासाठी काय तरी तुम्ही करा. पती गे नाराज काय केलं पाहिजे. आणि तुम्ही आम्ही जंगलात जात असताना त्याला एक साधू भेटले आणि असं होत ना, आपण नाराज झाल्यानंतर आपली नाराजी कुठेतरी बोलून दाखवायची. तर त्या साधू समोर धोनीला बोलला, ओ महाराज काय सांगू, बायकोची कटकट, संसारची वटवट आणि रोजी काय रोजी रोटीसाठी ही माझी पळपळ धावपळ नेहमी असते, मी काय करू याच्यासाठी. तर साधू महाराज म्हणजे, तू काही करू नको, मी तुला फक्त एक मंत्र देतो. त्या मंत्रानंतर तू काय करायचं, त्या मंत्राचं उच्चारण करायचं. काय करायचं, उच्चारण. त्या धोनीरामने विचारलं, कोणतं मंत्र? तो साधू बाबा म्हणलं, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं? आणि कसं तुमचं
ती म्हणते अहो तुम्हाला काय वाटू का अजून तर म्हणतो खूप खूप धन्यवाद.